भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नवी मुंबईमध्ये मध्यवर्ती ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभा राहण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नवी मुंबई यांच्या वतीने आमरण उपोषण 8 ऑक्टोबर रोजी सकाळी करण्यात आले. हे उपोषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक शेजारी सेक्टर 15 ऐरवली येथे करण्यात आले. यावेळी ऐरवली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची दुरवस्था, पाण्याची गळती, नियमावली आणि विविध विषयासंदर्भात त्वरित कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील बंदूकधारी महाराष्ट्र सुरक्षा बलांना हटवून पुन्हा महाराष्ट्र सुरक्षा बल यांची नेमणूक करण्यात यावी अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. भारतीय संविधानाचे जनक, संविधान दाते, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या आधुनिक शहरामध्ये गेल्या 34 वर्षापासूनची मागणी होऊन देखील या नवंबरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा या ठिकाणी निर्माण होत नाही, तो उभारला जात नाही, ही प्रशासनाची फार मोठी हार आहे. प्रशासनाबरोबरच या ठिकाणचे जे सत्ताधारी आहेत, राजकारणी लोक आहेत, यांनी देखील बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी कधी असा हट्ट केला नाही, आग्रह धरला नाही, पाठपुरावा देखील केला नाही आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास विलंब होतोय. मागच्या 1.5 वर्षापूर्वी ॲडव्होकेट यशपाल ओळ यांनी वाशीला आमरण उपोषण सुरू केलं होतं, त्या दरम्यान आयुक्त यांनी लेखी पत्र यशपाल ओळ यांना दिलं होतं की आम्ही 15-20 दिवसामध्ये आम्ही कमिटी गठीत करू, त्याचा अहवाल आम्ही कलेक्टरला पाठवू आणि 2-3 महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात आम्ही कारवाई करू. या घटनेला आज 1.5 वर्ष झालं, परंतु उचित कारवाई अद्याप झालेली नाही आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याच्यासाठी नवी मुंबईतील जनता ही अतिशय आता त्रागलेली आहे. का बाबासाहेबांचा पुतळा होत नाही, याची कारणं काय आहेत, त्याला खो कोण घालतं आहे, महानगरपालिकेचं प्रशासन आहे, या ठिकाणचे राजकीय नेते आहेत का, सत्ताधारी आहेत, नेमकं कोण याला विरोध करतो, का विलंब होतो आणि म्हणून आंबेडकरी समाज आता या सगळ्यांना जाब विचारल्याशिवाय या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट यशपाल ओळ युवा नेते त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे राज्यकर्त्यांना त्यांच्या फायद्यासाठी हवं आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र त्यांना नको आहेत. जर त्यांना हवे असते तर त्यांनी या कामी पुढाकार घेतला असता, परंतु या ठिकाणी पुढाकार घेतला जात नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये गेल्या 72 पासून मी पाहतो आहे, मी साक्षीदार आहे, 72 पासून पाहतो की आंबेडकर जनतेला ते मतदानाच्या वेळेस अतिशय गोड बोलतात, आमच्याकडून मतं घेतात, कार्यकर्त्याकडून कामं करून घेतात, परंतु प्रत्यक्ष जेव्हा बाबासाहेबांच्या विचारांची लढाई जेव्हा सुरू असते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाची मागणी असते, त्या मागणीकडे हे लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. तर असं वाटतं की ह्याला फक्त सतत आश्वासन देऊन असंच ठेवावं, प्रत्यक्ष कारवाई करायला नको आणि म्हणून आंबेडकरी समाजामध्ये आता असंतोष निर्माण झालेला आहे. आंबेडकरी समाज आता प्रचंड रागामध्ये आहे. यावेळेस काही झालं तरी हरकत नाही, परंतु बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यासंदर्भामध्ये अतिशय ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत हा जो लढा आहे समाजाचा, तो लढा असाच तो जिवंत राहणार आहे. अधिक तो आज पहिला दिवस आहे, आज पहिल्या दिवसामध्ये या ठिकाणी व्यासपीठ भरलेलं आहे, परंतु नंतरच्या पुढच्या दिवसानंतर संपूर्ण आंबेडकरी समाज या मागणीसाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे, कारण ती वेळ आता आलेली आहे, कारण नुसतं आश्वासन देऊन फक्त गोलगोल फिरवण्याचं काम ह्या महानगरपालिकेने केलं आहे आणि फक्त पत्र, प्रेमपत्र द्यायचं आणि शांत बसायचं, आम्हाला शांत बसवायचं, आता हेच चालणार नाही. इथली नवी मुंबईतली आंबेडकरी जनता आता शहाणी झालेली आहे, त्यामुळे ठोस भूमिका याचा अर्थ असा आहे की तुम्ही महानगरपालिकेने या ठिकाणी जी जागा आहे स्मारकाच्या शेजारी, त्याच ठिकाणी आपण पुतळा उभारण्यासाठी आयुक्तांनी कलेक्टरकडे मान्यता मिळून घ्यावी आणि त्यावेळेसच हे आमरण उपोषण सुटेल. जर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यांनी कारवाई केली नाही तर नवी मुंबईतली आंबेडकरी जनता त्या ठिकाणाचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही असा मी इशारा देतो. निश्चितपणे या ठिकाणी सत्ताधारी गेले कित्येक वर्ष ते होते, मागणी होती, महानगरपालिकेचं प्रशासन आल्यापासून, आमचं म्हणणं हे आहे, गेल्या 4-5 वर्षापासून महानगरपालिकेचं प्रशासन आहे आणि त्या प्रशासनाने ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस त्यांची अडचण होती, परंतु आता अडचण कुणाची आहे,
प्रशासन हे महानगरपालिकेचं आहे, निर्णय ते घेऊ शकतात। मग या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचं मागच्या 2-3 महिन्यापूर्वी भूमिपूजन परवानगी नसताना कलेक्टरांची ती झाली, तर या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचं भूमिपूजन का होत नाही याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे। या ठिकाणी गणेश नाईक साहेब असू देत किंवा इतर सगळेच नेते, मी कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही नेत्याला फक्त बोट ठेवणार नाही, सर्वच राजकीय पक्ष याला दोषी आहेत। इथले सर्व पक्ष, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये सत्ता होती त्या त्या लोकांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध केला असं माझं स्पष्ट मत आहे। आम्ही आत्ता तुम्हाला सांगितलं, येत्या 2 दिवसांमध्ये आम्ही पाहतोय की महानगरपालिकेचं प्रशासन काय करतं आहे। हे जातीवादी प्रशासन आहे, हे मी आधी पण सांगितलं, आत्ता पण सांगितलंय। जर ते जातीवादी प्रशासन नसेल तर त्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे। जर 2 दिवसांमध्ये त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही तर नवी मुंबईतले सर्व आंबेडकरी जनता मुलाबाळा सकट त्या ठिकाणी ताबा घेतील, हा इशारा मी देतो।